हरि ओम। माझं नाव पुष्पलता ज्ञानेश्वर पोद्दार, कराड उपासना केंद्र। जेव्हा आम्ही बापूंच्या उपासनेला येत होतो त्यावेळेस दोघंही वयस्करच होतो, त्यामुळे आम्हाला यायला जायला जरा त्रासच व्हायचा, पण बापूंचं एवढं आमचं प्रेम होतं बापूंवर आणि एवढी त्यांची श्रद्धा होती, आमची श्रद्धा त्यांच्यावर होती की आम्ही यायचोच खरं। पण येताना सुद्धा आम्हाला बापू रिक्षा मिळून द्यायचे, कसंही असले तरी रिक्षा मिळून द्यायचे। एकदा ते उपासना केंद्रात आम्ही गेलो का आम्हाला खूप बरं वाटायचं खरं, का जसं काय आपण आपल्या परिवारामध्ये आपल्या आईवडिलांच्याकडे बहीण भावांच्याकडे आलेलं आहे असंच वाटायचं खरं। आणि पुन्हा उपासना झाल्यानंतर पुन्हा घरी यायची आमची पंचत खरं, आपल्याला रिक्षा लवकर मिळते का नाही ही एक काळजी असायची। मग आम्ही एखाद्या वेळेस काय करायचो, विभूते सरांना सांगायचो, विभूते सिंहांना सांगायचो का आम्ही जरा लवकर निघतो, मग ते म्हणाले जा तुम्ही, मग आम्हाला मिळायची रिक्षा खरं। पण ते नाक्यापर्यंत यायला लागायचं, नाक्यापर्यंत आल्यानंतर आम्हाला रिक्षा मिळायची। अशा रीतीने बापांनी आम्हाला व्यवस्थित उपासनेला आणलं आणि घरीही सोडलं। आमची एक फोर व्हीलर होती, ती फोर व्हीलर घेऊन आम्ही एकदा असंच गावात गेलो होतो की उपासनेला गेलो होतो, ते मला आता आठवत नाही, पण ती मध्येच बंद पडायची, येता येता काय झालं ती मध्येच बंद पडली। आणि मी म्हटलं आता कसं काय करायचं, जर मध्येच जर बंद पडली तर आपण घरी कसं काय जाऊ शकणार खरं। पण बापूंनी काय केलं कोणास ठाऊक, ती गाडी आपाप सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर घरी आल्यानंतर दारात आल्यानंतर ती बंद पडली। ती बंद पडल्यानंतर पुन्हा काय ती लवकर चालू झाली नाही, शेवटी ते गॅरेजवाल्याला बोलवायला लागलं आणि नंतर ती सुरू झाली खरं। अशा रीतीने बापूंनी आमच्यावरच्या अनेक संकटही दूर केलेली आहेत आणि आम्हाला उपासना केंद्राला व्यवस्थित नेलं आणलं आणि त्यांची सेवा पण आम्ही आमच्याकडनं त्यांची सेवा करून घेतली। त्यांनी आमच्याकडून गादी गोधडी वगैरे त्यांनी शिवून घेतलेली आहेत, त्या पिशव्या करायच्या, गाठोडी बांधायची, ही सेवासुद्धा आम्ही दोघंजणं मिळून तिथं जायचं खरं गाठोडी वगैरे बांधायला। अशा रीतीने बापूंनी आमच्याकडून सेवा करून घेतली। आम्ही बापूंचे खूप खूप अंबज्ञ आहोत, ऋणी पण आहोत। अंबज्ञ नाथ सवित, नाथ सवित, नाथ सवित।